आणि आता मुंबईचे कोरोना अपडेट्स घेऊया. मुंबईत 929 नवे रुग्ण आढळले तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1239 वर गेली आहे. गेल्या 24 तासात 30 रुग्णांचा मुंबईत मृत्यू झालेला आहे तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 27958 वर गेलेली आहे. या घडीची मोठी बातमी, मुंबईत पहिल्यांदाच 1000 खाली रुग्णसंख्या आलेली आहे. गेल्या 2 महिन्यात रुग्णसंख्येचा आकडा जवळपास 11 ते 12 हजारांवर गेला होता, तो आता 1000 आत आलेला आहे. दरम्यान आज मुंबई आणि उपनगरामध्ये कुठे आणि किती नवे कोरोनाग्रस्त सापडलेत पाहूयात मुंबईचा कोरोना मीटर. मुंबई महापालिका क्षेत्रात आज 924 नवे रुग्ण आढळलेत तर 30 रुग्णांचा मृत्यू झालाय. ठाणे महापालिका क्षेत्रात 199 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडलेत तर 3 रुग्णांचा मृत्यू झालाय. नवी मुंबईमध्ये 114 कोरोनाग्रस्त आढळले आहेत तर 3 रुग्णांचा मृत्यू झालाय. यासोबतच कल्याण डोंबिवलीमध्ये 156 नवे रुग्ण आढळलेत तर उल्हासनगरमध्ये 42 नवे कोरोनाग्रस्त आढळलेत. मीरा भाईंदरमध्ये 149 रुग्ण आढळलेत तर वसई विरार मनपात 184 नवे रुग्ण आढळलेत. पनवेल महापालिका क्षेत्रात 120 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 3 रुग्णांचा मृत्यू झालाय. बातमी लसीकरणासंदर्भातली आहे. मुंबई महापालिकेने लसीच्या पुरवठ्यासाठी काढलेल्या जागतिक निविदेतून 2 पुरवठादारांनी माघार घेतली आहे तर या निविदेला प्रतिसाद देणाऱ्या उर्वरित 6 पुरवठादारांशी आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा सुरू असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. मुंबईकरांनी दिलेल्या सहकार्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. टीमवर्कमुळे हे शक्य झाल्याचंही त्या म्हणाल्या. महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी. आपल्यासोबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आहेत. ताई, सगळ्यात पहिला म्हणजे महत्वाचा प्रश्न, सध्या लसीकरणावर आपण जोर देतोय मात्र ग्लोबल टेंडर मधून पुरवठादार जे आहेत ते काहीसे माघार घेताना बघायला मिळत आहे, कारण नेमकं काय? मला जे कारण कळलंय तर एक तर स्पुटनिक आणि स्पुटनिक लाईफ हे माघार घेताना दिसत आहे. त्यांचे काही स्वतःचे कंपनीचे इश्यू आहेत आणि आपण मात्र ग्लोबल टेंडरला जात असताना प्रत्येक आलेला वेंडर आपल्या अटी आणि शर्ती पूर्ण करणाराच पाहिजे, कारण हे जागतिक लेवलचं आहे आणि आपल्याला वॅक्सिनेशनचं आहे. त्यामुळे जोपर्यंत आम्हाला या पद्धतीने होत नाही, बाकीच्याही आलेले आहेत, म्हणजे 8 मधले 2 रिटर्न गेले, 6 आहेत अजूनही, आपण त्यांच्याशी बोलतोय. 1 जूनची तारीख आहे, बघू आता काय होतंय. अन्य जे 6 पुरवठादार आहेत त्यांच्यासोबत सतत बोलणं चालू आहे का किंवा त्यांना जे नियम आहेत ते व्यवस्थित सांगण्यात आले आहेत? त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि काही त्रुटी आहेत त्या त्यांना सांगितल्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी आश्वासित केलेलं आहे की ह्या त्रुटी आम्ही पूर्ण करतो. ऑगस्ट पर्यंतचा वेळ आहे, खरं तर ऑगस्ट पर्यंत आपल्याला सगळ्यांचं लसीकरण पूर्ण करायचं आहे. अशा अवस्थेमध्ये माघार घेणं म्हणजे खूप आहे, पण त्या अडचणीवर मात करणार हा आत्मविश्वासाने आपण ग्लोबल टेंडर उघडलंय. त्यामुळे येणाऱ्या जे काही वेंडर असतील ज्यांनी टेंडर भरलेलं आहे त्यांच्याकडनं सगळ्या अटी शर्ती पूर्ण झाल्या पाहिजे. चर्चा जी आहे ती व्यवस्थित सुरू आहे. ऑगस्ट पर्यंत प्रत्येकाचं लसीकरण होणं गरजेचं आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं मत महापौरांनी या ठिकाणी व्यक्त करून दाखवलेलं आहे. कॅमेरा पर्सन राकेश शेळकर, वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.